सोलापुरात ताप असलेल्या रुग्णांना डॉक्टरकडून उपचार नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा इशारा दिलेला आहे. रुग्णांना अनेक दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, तरीही कोरोनाच्या भीतीनं अनेक डॉक्टर उपचार करत नाहीयेत. याचा फटका रुग्णांना बसला आहे. यामध्ये अनेक रुग्णांचे बळी देखील गेले आहेत. उपचार न झाल्यामुळे अनेकांचे मृत्यू होत असल्यानं आपत्ती व्यवस्थापन समितीनं डॉक्टरांच्या बैठकी घेतल्या, उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आहे. अखेर आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचं ठरवलं आहे. मी वारंवार डॉक्टरांशी बोललो, आपल्याशी इंडिव्हिज्युअली किंवा मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो होतो. आताची स्थिती अशी आहे की येणारा प्रत्येक पेशंट हा कोविडचा आहे असं गृहीत धरून त्याच्यावर उपचार करायचा आहे. कुठल्याही रोग्याला ते परत पाठवू शकत नाही. हे फार क्लिअर शब्दामध्ये आम्ही आधी सांगितलं, माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये माझ्याशी जी चर्चा झाली ती मी सांगितलं. इथे आता डी साहेब आहेत, ते या विषयावर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की आयसीएमआरच्या या संदर्भात जे गाईडलाईन्स काय आहेत. काल शशिकला रमेश अलकुंटे नावाच्या महिलेचं हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळं तिला जीव गमवावं लागलं. गेल्या 4 दिवसापूर्वी युनिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेली ही महिला संबंधित डॉक्टरांनी कोविड टेस्ट केल्याशिवाय आम्ही तुमच्यावर इलाज करत नाही असं सांगून त्यांच्या घरातल्यांना सिव्हिल हॉस्पिटलकडे वर्ग करण्यात आलं. 3 दिवस तिथं सिव्हिलमध्ये राहिल्यानंतर त्यांचं कोविड टेस्ट निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आल्यानंतर त्या पेशंटला घरातले घेऊन जाऊन युनिक हॉस्पिटलमध्ये गेले असता त्या ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत म्हणून त्यांच्या घरच्यांना सांगण्यात आलं. अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत घरातले सोलापूर रुग्णालयाकडं आपल्या पेशंटला घेऊन गेले. जवळपास 2.5 तास सोलापूर रुग्णालयात विना ह्याच्यात ऑक्सिजनवर ठेवलं न ठेवता जवळपास 2.5 तास त्या पेशंटच्या जीवाशी खेळण्याचं काम सोलापूर रुग्णालयाने केलेलं आहे. त्यामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला असं मी म्हणतो. गेल्यात काल मी स्वतः तिथं होतो, जावळे साहेबांना फोन केलो, कलेक्टर साहेबांना फोन केलो, उचलले नाहीत कलेक्टर साहेब. संबंधित तिथल्या पदाधिकाऱ्यांना पण फोन केलो तरी पण बेड नाही असं त्यांनी कारण पुढं करून त्या महिलेला घेतलेलं नाहीत. 2.5 तास तिथं असताना 2.5 तासानंतर अश्विनी हॉस्पिटलला वर्ग करण्यात आलं. अश्विनी हॉस्पिटलकडं वर्ग केल्यानंतर अश्विनी हॉस्पिटलच्या गेटलाच अतिशय मोठा बंदोबस्त होतं त्या तिथल्या कामगारांचं. 20 मिनिट त्या पेशंटला आत घेण्यात आलं नाही. मी स्वतः तिथं होतो. त्या महिलेला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असं अनेकांचं सध्या या कोरोनाच्या वातावरणात होताना दिसत आहे. गोरगरीब आणि जे घाबरलेले लोक आहेत त्यांच्यासाठी कोण वाले आहे का नाही हे प्रश्नचिन्ह सोलापूर शहरात निर्माण झालेलं आहे. तरी मी संबंधित जिल्हाधिकारी साहेब, संबंधित महापालिका आयुक्त यांना विनंती करतो की अनेक असे किती बळी गेल्यावर तुम्ही या डॉक्टरांवर आणि या हॉस्पिटलवर कारवाई करणार, एवढंच मला एक प्रश्न पडलं आहे.